लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत केसनंद गावाजवळ एका विहिरीत हाडांचे अवशेष सापडल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार यात सापडलेल्या अवशेषांवरून आणि वस्तूंवरून हे अवशेष महिलेचे असावेत असा अंदाज आहे. केसनंदचे पोलीस पाटील पंडित हरगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता विहिरीत एका कोपऱ्यात दगड बांधलेले गाठोडं सापडले. हे बाहेर काढून पाहणी केली असता यामध्ये हाडांचे सांगाडे सापडलेत, तसेच बांगड्या आणि इतर साधनांवरून हे अवशेष महिलेचे असल्याचा अंदाज आहे. सुमारे एका वर्षापेक्षा अधिक काळापूर्वी हे विहिरीत टाकलं असावं असाही अंदाज वर्तवण्यात आलाय. पुढील तपास लोणीकंद पोलीस करतात. अधिक माहिती लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी दिलाय. पोलीस नादीमध्ये केसनंद गावचे पोलीस पाटील पंडित हरगुडे यांनी कळवलेल्या माहितीवरून जाधव वस्ती केसनंद रोडवरून जाधव वस्ती ते तळेरानवाडी या रोड कच्च्या रोडवर एका विहिरीमध्ये कपड्यामध्ये गुंडाळलेल्या अवस्थेमध्ये एका स्त्री जातीचं मृतदेहाचा सांगाडा मिळून आला. त्याला दगड वगैरे बांधून पाण्यात टाकलं सकृत दर्शन दिसून आलं. त्यामध्ये तो सांगाडा पूर्णपणे खिळखिळा आणि सुट्ट्या झालेला असून त्याच्यामध्ये मंगळसूत्र, हातातील बांगड्या महिलेच्या आणि रबर बँड केसांचा अशा वस्तू मिळाल्या. त्यावरून तो स्त्रीजातीचा असावा असं प्रथमदर्शनी दिसून आलं. परंतु तो कोणाचा आहे आणि कधी झाला आहे याबद्दल काही माहिती मिळू शकलेली नाही आहे. सांगाड्यावरून तर तो कमीत कमी एक वर्षापेक्षा जास्त कालावधी तो पाण्यामध्ये राहिला असावा असं दिसतं. त्या ठिकाणी मृतदेह बांधून गुंडाळून त्याला दगड बांधून टाकल्यामुळे त्यामध्ये लोणीकंद पोलीस स्टेशनला कोणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कलम 302 प्रमाणे आणि त्याचा मी तपास करत आहोत. प्रतिनिधी विनायक साबळे, महाराष्ट्र न्यूज, केसनंद. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.